नमस्कार, मी सरिता पवार, न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. अंबरनाथमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये गुरुवारी पहिल्याच दिवशी गायिका मैथिली ठाकूरच्या भक्तिगीतांनी अंबरनाथकर मंत्रमुग्ध झाले. अभिनेता संजय दत्त यांच्या हस्ते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आंध्र प्रदेशातील राज्यसभा खासदार CM रमेश यांच्या उपस्थितीत या आर्ट फेस्टिवलचे शानदार उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी अंबरनाथकरांनी फेस्टिवलला उदंड प्रतिसाद दिलाय. अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आलं आहे. या फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी अभिनेता संजय दत्त यांनी उपस्थिती लावली. आधी प्राचीन शिवमंदिरात भगवान महादेवाची पूजा आणि अभिषेक संजय दत्त यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या समवेत त्यांनी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे उद्घाटन केले. नमस्कार, मैं बहुत बड़ा शिव भक्त हूं. बहुत बड़ा मतलब बहुत बड़ा. जय भोलेनाथ. बचपन से मैं सुनता था कि यहाँ एक शिव जी का मंदिर है, लेकिन कभी चांस नहीं मिला आने के लिए. लेकिन आज मेरे छोटे भाई डॉक्टर श्रीकांत शिंदे, ये मेरे छोटे भाई हैं, और इन्होंने कहा कि तू इतना बड़ा शिव भक्त तो यह आना ज़रूरी है. और जितने और आप सब जो शिव भक्त हैं उनसे मिलने का मौका भी मुझे मिला. थैंक यू डॉक्टर. और आते आते जो मैंने यहाँ डेवलपमेंट देखी है वो मैं दाद देता हूँ डॉक्टर साहब को कि उन्होंने इतनी मेहनत की है अपने कॉन्स्टिट्यूएंसी में, और बहुत अच्छा लगा. और मैं ये कहना चाहता हूँ कि मैं हर साल यहाँ आना चाहता हूँ. मैं शिव जी का बहुत बड़ा भक्त हूँ. जय भोलेनाथ, हर हर महादेव. तसेच यावेळी मी या परिसराचा जो काही विकास झालेला पाहिला ते पाहून मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दाद देतो की त्यांनी मतदारसंघात इतकी मेहनत घेतली आहे. असे म्हणत त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामाचेही मनापासून कौतुक केले. तसेच यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. ज्यांना समाजकारणाचा ध्यास असतो तेच असे भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू शकतात असे कपिल पाटील म्हणाले. मला खरं तर प्रश्न पडतो की तुम्हाला असा गैरसमज तर नाही ना की निवडणूक आले म्हणून श्रीकांत शिंदे कार्यक्रम करतात? तर असं अजिबात नाही आहे. मला आठवत आहे की मागच्या वर्षभरात मला असं वाटतं की हा माणूस करतो तरी काय, दर आठवड्याला कुठून ना कुठून फोन येतो की अमुक कार्यक्रम आहे तुम्ही या, तमुक कार्यक्रम आहे तुम्ही या. तो कार्यक्रम करतो पण मला सगळ्या कार्यक्रमाला पोचता येत नाही. इतके कार्यक्रम श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून या लोकसभा क्षेत्रात निश्चितपणाने होतात. हे का करतो माणूस? ज्या माणसाला राजकारणाच्या पेक्षा समाजसेवेचा ध्यास असतो तोच माणूस अशा प्रकारचे कार्यक्रम करू शकतो. आणि हे गुण त्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामधून आलेले आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी प्रत्येक वेळेला सांगतो की आता त्यांनी त्याची ओळख जी आहे, मागच्या वेळेला इथं मी सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र म्हणून नाही तर श्रीकांत शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे ही स्वतःची वेगळी ओळख आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण करण्याचं काम श्रीकांत शिंदे यांनी केलेले आहे. म्हणून त्यांना मी विशेष धन्यवाद देतो. खरं तर आता लगेच शक्य नाही त्याला, कारण बाप सगळ्यात आधी खुश, सगळ्यात जास्त वडील आनंदी आणि खुश कधी होतो तर मुलाच्या नावाने जेव्हा वडिलांना ओळखलं जातं तेव्हा सगळ्यात जास्त वडील खुश होतात. आता सध्या शक्य नाही पण निश्चितपणाने श्रीकांत शिंदे यांची वाटचाल अशीच सुरू आहे की येणाऱ्या काही वर्षामध्ये मुख्यमंत्री साहेबांना श्रीकांत शिंदेंचे वडील म्हणून ओळखलं जाईल. अशा प्रकारची ओळख श्रीकांत शिंदे येणाऱ्या काळामध्ये निर्माण करतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. यानंतर अंबरनाथकरांनी गायिका मैथिली ठाकूरच्या सुरेल भक्तिगीतांच्या मैफिलीचा आनंद घेतला. मैथिलीने
राम आएंगे या गाण्याने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत प्रभू श्रीरामांची सुरेल गाणी सादर केली. त्यानंतर मनी नाही भाव, देवा मला पाव, भारत का बच्चा बच्चा, जय श्रीराम बोलेगा, ओ लाल मेरे, कानडा राजा पंढरी जा, माझे माहेर पंढरी, अशी एकापेक्षा एक सुरेल भक्तिगीते सादर करत मैथिली ठाकूरने अंबरनाथकरांना मंत्रमुग्ध केले. मी मागच्या वर्षीही या फेस्टिवलला आले होते. यावर्षी मला मुख्य कार्यक्रमात कला सादर करता आली, यासाठी मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानते, असे मैथिलीने सांगितले. सकते शब्दों में हमेशा अंबरनाथ आकर के इतना अच्छा लगता है. पिछली बार भी बहुत अच्छा लगा था, इस बार उससे भी ज़्यादा अच्छा लगा. पिछली बार बिल्कुल सुबह सुबह 6 बजे का जो परफॉर्मेंस का टाइम था, बहुत ही दिव्य माहौल था. अभी इतने सारे लोगों के बीच में इतने सारे भजनों को प्रस्तुत किया, बहुत अच्छा लगा. और मैं धन्यवाद कहना चाहती हूँ डॉक्टर श्रीकांत शिंदे को, जिन्होंने मुझे यहाँ पे बुलाया. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, डॉक्टर श्रीकांत शिंदे जी, बहुत बहुत उनका सपोर्ट मिलता रहता है, प्यार मिलता रहता है. तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही यावेळी अंबरनाथकरांशी संवाद साधला. प्राचीन शिवमंदिर परिसराचा येत्या वर्षभरात मोठा विकास होणार असून प्राचीन शिवमंदिरात देशभरातून भाविक येतील असा विश्वास व्यक्त करत मंदिर परिसराचा कायापालट होणार असल्याचं समाधान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी यावेळी व्यक्त केलं. हे जे मंदिर आहे, हे मंदिर हजार साल पुराना आहे और ये मंदिर को वाईफाई लोगों का जाना चाहिए. वो आया नहीं, कैंसिल करनी होती है. राहुल राहुल ये सभी पटेल को यहां पर आने चाहिए. उसके लिए हम लोगों ने जो है अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवल का आयोजन है 7 साल से और 7 सालों में लोगों का प्यार और विश्वास जो है हर साल जो है बढ़ते जा रहा है. यहाँ पर अगर कल से देखोगे आप फ्राइडे सैटरडे संडे ठीक है. राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब के हाथों जो है यहाँ पर हो रहा है. हम सभी के आस्था का विषय है, श्रद्धा का विषय है. ये हजार साल पुराना मंदिर है, इसके लिए बहुत हम लोगों ने परिश्रम किए, बहुत मेहनत किया. उसके बाद जो है राज्य सरकार से 150 करोड़ रुपए का ग्रांट जो है हमने इस परिसर का डेवलपमेंट के लिए यहाँ पर मिला है. आने वाले समय में जैसे काशी का कॉरिडोर वहाँ हुआ है, उसी धरती पर जो है ये अंबरनाथ का कॉरिडोर जो है यहाँ पर आने वाले एक साल में जो है यहाँ पर होगा. और यहाँ पर मैं आपको क्या कहना चाहता हूँ कि सिर्फ हमारे भारत में से नहीं, देश भर से और विदेश से भी लोग जो है एक कॉरिडोर आएंगे. यंदाही जागतिक कीर्तीच्या कलावंतांचे उत्कृष्ट कला सादरीकरण अनुभवण्याची संधी अंबरनाथकरांना मिळणार असून पहिल्याच दिवशी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल अंबरनाथकरांचे आभार मानतो. तसेच हाच उदंड प्रतिसाद पुढील 3 दिवसही कायम ठेवावा असे आवाहनही त्यांनी अंबरनाथकरांना केले आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून हे अंबरनाथ कसं चांगलं होईल ह्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक उपस्थित राहिलात. उद्यापासून फ्रायडे सॅटरडे संडे शुक्रवार शनिवार रविवार आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहावं असं निमंत्रण देखील या ठिकाणी मी आजच्या दिवशी या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा बाबा आपका बहुत बहुत धन्यवाद की इतने दूर से आप यहां तक आए.